विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बड़ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्थगामी, अशक्य निशक्य करतील स्वामी, अशक्य निशक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय, आज्ञे विना काळ हीना नेई त्याला, परलोकी हीना भीती तयाला, अशक्य इशक्य करतील स्वामी, अशक्य इशक्य करतील स्वामी। गाथी पितोसी भय हे परुदे, वसे अंतरी ही स्वामी शक्ति करुदे, जगी जन्म मृत्यु असे खेड़ जांचा, नको घाबरु तू असे बाळ त्यांचा, अशक्य इशक्य करतील स्वामी, अशक्य इशक्य करतील स्वामी। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यागिन तू स्वामी भक्त, आठवती दादिली त्यानी साथ, नको डगमगु स्वामी देतील हाथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। विभूति नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामी दया पंचामृता, हे तीर्थ घेयी आठ वीरे प्रचीति, न सोडती तया जया स्वामी घेति हाथी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बड़ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्थगामी, अशक्य निशक्य करतील स्वामी, अशक्य निशक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय, आज्ञे विना काळ हीना नेई त्याला, परलोकी हीना भीती तयाला, अशक्य इशक्य करतील स्वामी, अशक्य इशक्य करतील स्वामी। गाथी पितोसी
भय हे पळुदे वसे अंतरी स्वामी शक्ति करुदे जगी जन्म मृत्यु वसे खेड स्वामी समर्थ श्री दत्तात्रयांचा तृतीय अवतार स्वामींचे प्रगटन श्री स्वामी समर्थांच्या जन्माची कथा मोठी रोमहर्षक आहे. श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंहप्रसूती यांनी आपले अवतार कार्य संपवण्याचा निश्चय करून ते आपल्या सर्व शिष्यांचा निरोप घेऊन ही शैल्यास गेले. तेथे त्यांनी कदली वनातील एका वटवृक्षाखाली 300 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांच्या अंगावर मुंग्यांनी एक मोठे वारूळ निर्माण केले होते. याच वनात एक लाकूडतोड्या वाळलेल्या झाडाची लाकडे तोडण्यासाठी आला. लाकडे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड हातातून तुटून बाजूलाच असलेल्या त्या वारुळावर जाऊन पडली. त्या वारुळातून एक दैदिप्यमान उंच वरवर्णी पुरुष बाहेर आले. त्याचे मोठे मोठे पाणीदार तेजस्वी नेत्र, भरभरीत सरळ नाक, अजान बाहू असलेले हात पाहून तो दैवी पुरुष असल्याचे त्या लाकूडतोड्याच्या ध्यानात तत्काळ आले. तो अत्यंत घाबरला होता. त्याने त्या स्थितीतच त्या दैवी पुरुषास साष्टांग नमस्कार घातला व क्षमा याचना केली. त्या दैवी पुरुषाने अभय वचन देऊन म्हटले, अरे लाकूडतोड्या घाबरू नकोस, माझी अवतीर्ण होण्याची वेळ आलीच होती, तू केवळ एक निमित्त मात्र झाला तेवढे. पुढे बोलून तो दैवी पुरुष निघून गेला. ते दैवी पुरुष दुसरे तिसरे कोणी नसून आपले चरित्र नायक श्री स्वामी समर्थ होते. श्री स्वामी समर्थांच्या भूलोकी आगमनाची मोठी मनोरंजक कथा त्यांच्याच तोंडी भक्तांनी ऐकली होती. ती अशी: स्वामी राजप्पा मोदी यांचे घरी बसले होते. भक्त मंडळी सभोवती बसली होती. कलकत्त्याहून कोणी साहेब स्वामींच्या दर्शनासाठी येणार होते. ही सूचना त्यांना मिळाली होती. स्वामींनी 3 खुर्च्या बाहेर आणून ठेवण्यास सांगितल्या. तितक्यात ते दोघे जण दर्शनासाठी आले. स्वामींनी दोघांना 2 खुर्च्यावर बसवून तिसरीवर ते स्वतः बसले. स्वामींचा तेजस्तुंज चेहरा, अजान बाहू हात, शुभ्र गौरवर्ण पाहून ते दोघे अगदी भारावूनच गेले होते. कलकत्त्याच्या साहेबाने प्रश्न केला, आपण अक्कलकोटी कोठून आला? स्वामी हास्य करून म्हणाले, आम्ही कर्दळी वनातून प्रथम निघालो. तेथून आम्ही कलकत्ता शहरी गेलो. ते नगर पाहिले, तसेच जवळची अनेक शहरे पाहिली. काली मातेचे दर्शन घेतले. संपूर्ण बंगाल प्रांत पाहिला. पवित्र गंगा नदीचे स्नान करून अनेक तीर्थांचे दर्शन घेऊन हरिद्वारला आलो. तेथून केदारेश्वराचे दर्शन घेऊन अनेक तीर्थांच्या दर्शनाचा लाभ घेत घेत दक्षिणेत गोदावरी तटाने आलो. मार्गात अनेक परम पावन स्थळे पाहत हैदराबादी आलो. तेथून मंगळवेढ्यात जाऊन तेथे बरीच वर्षे राहिले. नंतर प्रेक्षेने पंढरपुरात जाऊन तेथे थोडे दिवस राहिले. पंढरपुराहून आम्ही बेगमपूर पाहिले. तेथे आमचे मन काही काळ जमले. तेथे काही काळ राहून मोहोळ गावी आले. तेथे काही महिने राहून सोलापुरात आलो व तेथे अल्पकाळ राहून अक्कलकोटला येणे झाले. तेव्हापासून या नगरात आनंदाने आम्ही मांडत आहोत. स्वामींची मधुर वाणी ऐकून ते दोघे आनंदून गेले. त्यांनी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन निरोप घेतला. स्वामी मंगळवेढे गावात 12 वर्षेपर्यंत राहिले होते, परंतु तेथे त्यांचे महात्म्य लोकांना कळले नाही. त्यांचा अधिक काळ अरण्यात जाईल. जेव्हा केव्हा गावात येत तेव्हा जे लोक मी आणून देत तेच खाऊन आपली सुद्धा मागभागीत असत. दिगंबर अवस्थेत असल्याने लोक त्यांना वेडागुवा समजत, परंतु ज्याप्रमाणे हिऱ्याचे मोल जाणण्यासाठी रत्नपारखीत असावा लागतो, तसे दैवी पुरुषाचे गुण जाणण्यासाठी त्यांना ओळखण्यासाठी जाणकारच असावा लागतो. दिगंबर नावाचे सोलापूरचे एक महादेवांचे भक्त मंगळवेढ्यात आले होते. त्यांनी स्वामी महाराजांना पाहिले आणि अंतरीची खून पटली. त्यांनी ओळखले की हे कोणी सामान्य ग्रस्त नाही, दैवी अवतारी पुरुष आहेत.
ते जेव्हा स्वामींच्या दर्शनास प्रथम आले तेव्हा कमरेवर हात ठेवून त्यांनी दिगंबरांना दर्शन दिले होते. गौरवर्ण आकर्षित तेजपुंज चेहरा अजान बाहू हात पाहून ते भारावून गेले होते. थोडे दिवस दोघे मंगळवेढ्यात राहिले. तेथून स्वामी मोहोळ गावी आले. तेथील वास्तव्यात आप्पा टोळ नावाचे भक्त झाले होते. एकदा आपण टोळ स्वामींना घेऊन अक्कलकोटात जाण्यास निघाले, परंतु अर्ध्या मार्गातूनच त्यांना काही कामासाठी परतावे लागले. सोबतच्या लोकांना त्यांनी स्वामींना आपण येईपर्यंत तेथे थांबून ठेवण्यास सांगितले होते, परंतु तो परत सोलापुरात जाताच स्वामी तेथे न थांबता अक्कलकोटला येण्यास निघाले. अक्कलकोटला पोहोचून ग्रामद्वाराजवळ विश्रांतीसाठी थांबले. तेथे एक अविंद होता. त्याने महाराजांची मस्करी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांचा चमत्कार पाहून हे कोणी थोर पुरुष आहेत हे तो समजला. अक्कलकोटला चोळप्पा नावाच्या एका सद्ग्रस्ताच्या घरी स्वामी आले. चोळप्पाचे पुरोपुण्य फळास आले होते, त्याच्यामुळे स्वामींचे त्याच्या घरी वास्तव्य झाले. ज्यांचे केवळ दर्शन योगियांना सुद्धा दुर्लभ असते असे महान दैवी अवतारी पुरुष स्वेच्छेने चोळप्पाच्या घरी येऊन राहिले, याहून परम भाग्य ते काय. चोळप्पा अत्यंत भक्तिभावाने स्वामींची सेवा करी. त्यावेळी राज्याच्या गादीवर मालोजीराव नावाचे प्रजाध्यक्ष जहागीरदार होते. दरबारात विद्वान मंत्री सल्लागार होते. चोळप्पाच्या घरी एक दैवी अवतारी पुरुष आले असल्याची बातमी मालोजीरावांना कळली. त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेऊन संसारातील दुःख निवारणासाठी शेकडो लोक जात असल्याचेही त्यांना ही माहिती त्यांना कळाली. मालोजीरावांना स्वामींना भेटण्याची इच्छा झाली. ते सभेस उद्देशून म्हणाले, आम्ही यतीवर्यांना भेटूच, परंतु ते अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना आमच्या मनातील इच्छा कळली असेल तर ते प्रत्यक्ष येऊन आम्हाला दर्शन देतील. असे शब्द राजांच्या मुखातून निघाले तेव्हा समोर स्वामींची प्रसन्न हसरी मूर्ती उभी राहिली. स्वामींना प्रत्यक्ष आलेले पाहून सारी सभा अवाकच झाली. मालोजीरावांनी स्वामींच्या समोर तोटांगण घातले. नंतर मोठ्या भक्तिभावाने त्यांना आपल्या सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. राजाच्या नेत्रातील जलांनी स्वामींचे पाय ओले झाले होते. सारी सभा या प्रसंगाने आनंदून गेली होती. सर्वांनी स्वामींच्या चरणी आपले शिर नमवून आशीर्वाद घेतले. निर्गुण निराकार परब्रह्माने आपल्या भक्तांसाठी सगुण साकार रूप धारण केले होते. स्वामी राजवाड्यात एक दोन दिवस राहून स्वेच्छेने चोळप्पाचे घरी परत आले. चोळप्पा मूळचा गरीब होता, परंतु स्वामींचे पाय त्याच्या ग्रहास लागतात लक्ष्मी त्याच्या घरी अगदी सहजपणे आली. दोन भोंडून साधूंची खजिती. श्री स्वामी चोळप्पाचे घरी आनंदाने काल क्रमण करीत होते. त्यांची स्वामींचे प्राप्ती त्याची स्वामीचे प्रति निष्ठीम भक्ती होती. चोळप्पाची पत्नी सुद्धा महाराजांची अत्यंत श्रद्धेने सेवा करीत होते. स्वामींच्या अगाध लीला पाहून भक्तांची गर्दी रोज वाढतच होती. श्री स्वामी ईश्वर मूर्ती आहेत असा सर्वांचा दृढ विश्वास झाला होता. अनेक लोक आपल्या मनीच्या कामना केव्हा पूर्ण होतील, व्याधीपासून केव्हा सुटका होईल, संपत्ती केव्हा मिळेल अशा नानाविधी समस्या घेऊन येत. स्वामी त्या सर्व भक्तांच्या समस्या दूर करीत. भाविकांना महाराज म्हणजे कल्पतरूसारखे वाटत. या अनेक भक्तांमध्ये काही निंदकही होते. एकदा दोन भोंडू संन्यासी अक्कलकोटला आले आणि सर्व भाविक भक्तांना म्हणू लागले, तुम्ही ढोंगी स्वामीच्या नादी लागला आहात. तुम्ही याला व्यर्थ वंदन करीत आहात. त्याने काही स्वार्थ अथवा परमार्थ साधणार नाही. त्यांचे अंगी कोणते साधू लक्षण आहे ते सांगा पाहू. अशी निंदा करून ते स्वामींच्या दर्शनासाठी आले. तेव्हा स्वामींनी नवल केले. ज्या घरात ते बसले होते तेथून उठून दुसऱ्या भक्ताच्या घरी जाऊन बसले. बरोबर ते दोघे साधू सुद्धा होते. स्वामींना वाटले, आपण आता थोडा चमत्कार करूया. क्षणार्थात
दर्शनेच्छू जनांचा मोठा मेळावा झाला. प्रत्येक जण स्वामींना नमस्कार करून फुले फळे दक्षिणा ठेवित होते. स्वामी हे सारे त्या दोन साधू समोर लोटून देत होते. ती फळे दक्षिणा पाहून त्या साधूंच्या तोंडात पाणी सुटले. स्वामींच्या संगतीचा परिणाम असा झाला की त्यांचा स्वामीबद्दलचा वैरभाव फार विसरून गेला. थोडा वेळ होता स्वामींचे सेवक तिथे आले. त्यांनी त्या संन्याशांच्या समोर ती सारी फळे दक्षिणा उचलून घरात नेऊन ठेवली. ते संन्यासी नुसते पाहतच राहिले. त्या दिवशी सायंकाळ पर्यंत स्वामी उठलेच नाही. सारखी भक्तगणांची गर्दी चालू होती. भक्तांनी आणलेली फळे दक्षिणा स्वामी त्या संन्यासांच्याकडे सरकवीत होते आणि थोड्या वेळाने येऊन सेवक सारे जमा करून घेऊन जात होते. असे होता होता सायंकाळ झाली तरी भक्तांची रीघ काही संपलीच नाही. दिवे लागले तेव्हा मात्र त्या संन्याशांच्या तोंडचे पाणी पळाले. कारण त्यांनी सकाळपासून काही खाल्ले नव्हते आणि दिवे लागल्यानंतर संन्याशाला जेवण अथवा अन्य काही ग्रहण करणे वर्ज्य असते. त्या दिवशी एवढी सारी खाद्यसामुग्री समोर असताना सुद्धा त्यांना उपाशी राहावी लागली. त्या दोन साधूंची अशी प्रदिती झाली. ज्यांनी स्वामींची निंदा केली जे कुत्सित भावन त्यांच्याकडे आले त्यांना असाच धडा मिळाला. श्री स्वामींना बडोदा संस्थानात नेण्याचा प्रयत्न. श्री स्वामी समर्थांच्या लीलांची भारतभर प्रसिद्धी झाली होती. दुरून दुरून लोक त्यांच्या दर्शनाला आपले दुःख निवारण करण्यासाठी येऊ लागले. सामान्य जनच नव्हे तर राजघराण्यातील लोक सुद्धा स्वामींच्या चरणी लीन होत. त्यावेळी बडोदा संस्थानात मल्हारराव होळकर राज्याधिकारी होते. त्यांनी श्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकली होती. त्यांनी एके दिवशी सर्व दरबारी बसले असताना सांगितले की जो कोणी अक्कलकोटी जाऊन श्री स्वामी समर्थांना बरोबर घेऊन बडोद्यास येईल त्याला आम्ही इनाम देऊ आणि मोठा सन्मान करू. जेवढे लागेल तेवढे धन देऊ. स्वामींच्या आगमनाने त्यांच्या येथील वास्तव्याने बडोदा नगरी वैकुंठा समान होईल. श्री स्वामींना आणण्याचे कार्य किती कठीण आहे याची कल्पना करून या कार्यासाठी कोणी दरबारी तयार झाला नाही. शेवटी तात्यासाहेब नावाचा एक चतुर सरदार स्वामींना आणण्यासाठी तयार झाला. तात्याच्या होकाराने मल्हारराव आनंदित झाले. तसेच सारी सभा आपणास एका दिव्य अवतारी पुरुषाचे दर्शन घडणार या विचाराने आनंदली. तात्या एका शुभ मुहूर्तावर भरपूर धनसंपत्ती घेऊन अक्कलकोटला येण्यास निघाले. मजल दरमजल करीत अक्कलकोटला येऊन पोहोचले. वैकुंठा समान नगर पाहून अत्यंत आनंदित झाले. ज्या नगरीत श्री स्वामींसारख्या महापुरुषाचे वास्तव्य असेल त्या नगरीचा नृपती धन्य असते. त्यांची स्वामी प्रती भक्ती पाहून आणि नगरवासियांची श्रींच्या चरणी असलेली निस्सीम प्रीती पाहून तात्यांना वाटले स्वामींना बडोद्यास नेणे सोपे नाही. तरीही त्यांनी आपले कार्य प्रारंभ केले. त्यांनी प्रथम महाराजांचे सेवक सेवेकऱ्यांना संतुष्ट केले. नाना प्रकारची पक्वान्ने करून ब्राह्मण भोजने दिली. ब्राह्मणांना सेवेकऱ्यांना दान देऊन संतुष्ट करून आपले ते करून घेतले. आपले कार्य साधण्यासाठी तात्यांनी जवळपास एकांतात बोलावून सांगितले की तुम्ही जर स्वामींना घेऊन बडोदा संस्थानात याल तर मल्हारराव संस्थानिक तुम्हाला इनाम म्हणून एक जागीर देतील व मोठा सन्मानही करतील. म्हणतात ना द्रव्येण सर्वे वसहा. तसेच झाले. भक्त शिरोमणी चोळप्पा तात्यांच्या बोलण्यास भिडला. त्याला पैशाची जागिरीची मानसन्मानाची स्वप्ने दिसू लागली. एके दिवशी तो स्वामींची सेवा करीत असताना ते आनंद वृत्तीत असताना त्यांना हात जोडून अत्यंत नम्रभावने श्रींच्या चरणी विनंती त्यांनी केली. तो म्हणाला आपण कृपा करून बडोदा संस्थानात चलावे. तेथे आपला मोठा सन्मान होईल आणि मलाही बहुत धन मिळेल. समर्थ हास्य करून म्हणाले राजे मल्हाररावांच्या अंतकरणात भक्तीभाव नाही तेव्हा आम्ही बडोद्यास कशासाठी जावे. अक्कलकोट आम्हाला अत्यंत आवडते. ते स्वामींचे वक्तव्य ऐकून
चोळप्पा मनात अगदी खिन्न झाला. त्याने सारा वृत्तांत तात्यास सांगितला. तात्या मनोमध्ये अत्यंत दुखावले. आपले कार्य संपन्न होण्याची लक्षणे दिसत नव्हती. नंतर त्याने अनुष्ठान आरंभ केले, परंतु त्यात भक्तिभाव नसल्याने ते विफल झाले. स्वामींची कृपा व्हावी म्हणून तात्याने गुरुचरित्राचा सप्ताह ब्राह्मणांकडून करविला, परंतु त्या ठिकाणी समर्थ कधी केलेच नाही. सारे उपाय असफल झाल्याने तात्यास स्वामींना बडोद्यास नेणे अशक्य वाटले. एकदा कपट बुद्धीने त्याने स्वामींना मेण्यास बसवून पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट अंतर्ज्ञानी स्वामींच्या लक्षात आली. ते मेण्यातून खाली उतरले व अक्कलकोटला व स्वस्थानी चालत चालतच आले. सर्व प्रयत्न असल्यामुळे तात्या निराशेने बडोदा संस्थानी परतले. मल्हाररावांनी आपले प्रयत्न सोडले नाही. त्यांनी यशवंत नावाच्या मराठा उमरावाला वस्त्रे भूषणे अलंकार सत्ने देऊन अक्कलकोटला पाठवले. यशवंतरावाने ते सारे स्वामींच्या पुढे ठेवले. स्वामींनी यशवंतरावांच्या आंतरिकता हेतू ओळखला. ते वस्त्रे सुवर्ण अलंकार रत्ने पाहून अतिशय क्रोधायमान झाले आणि म्हणाले, अरे बेडी आणून तत्वरी याच्या पायात घाला, याच्या पायात ठोका बघू. स्वामींची क्रोधपूर्ण मुद्रा पाहून यशवंतराव घाबरला. तो लटपटा कापू लागला. नंतर आणलेली सारी वस्त्रे भूषणे अलंकार जमा करून परत घेऊन गेला. दोन चार दिवसातच बडोद्याच्या महाराजांकडून आज्ञापत्र आले की तेथील कार्य सोडून तत्काळ यावे. एका साहेबास विषप्रयोगाच्या आरोपाखाली यशवंतरावास अटक करून त्याला बेड्या घातल्या गेल्या. स्वामी वचनाची अशी प्रसिद्धी आली. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्.